once again in the English speaking course classes, class number 3. Okay, the students, ह्याच्या पूर्वी आपण दोन क्लासेस मध्ये बघितलं की इंग्लिश बोलण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय आहे. आपण पाहिलं की इंग्लिश स्पीकिंग करताना सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला वर्ब असा, हा जो ऍक्शन वर्ब आहे हे सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहे. आणि मागच्या लेक्चर्स मध्ये आपण बघितलं की कोणत्या पद्धतीने आपण सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब, आणखी वर्ब, ऍक्शन वर्ब और स्टॅटिक वर्ब ह्याच्या कॉम्बिनेशनने आपण वाक्याची सुरुवात करू शकतो. ओके, जर मी इथं म्हणत असेल की वाक्य सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे, तर एक समजून घ्या की ज्यांना कोणाला इंग्लिश बोलायला शिकायचं आहे त्यांना बेसिक जे वर्ब्स आहेत त्यांचं अर्थ कळणं, इंग्लिशमध्ये त्यांचा अर्थ कळणं गरजेचं आहे. बरेचसे शब्द आहेत, बघा तुम्ही डिक्शनरी जर उचलला तुम्हाला लाखो शब्द मिळणार आहेत, पण इंग्लिश स्टार्टिंगला येण्यासाठी आपल्याला बेसिक 30, म्हणजे मी इथं 30 वर्ड्स तुम्हाला सांगणार आहेत अगदी मराठीत त्याचं मीनिंग सांगून. ओके, मग इंग्लिश बोलताना तुम्हाला त्या शब्दांना इंग्लिशमध्ये काय बोलतात हे माहीत असणं गरजेचं आहे, तरच तुम्ही एक चांगल्या वाक्याची सुरुवात करू शकता. ओके, एक चांगलं वाक्य तुम्ही बोलू शकता. आणि त्यानंतर आपण बघणार आहोत की ह्या शब्दांचा वापर करून आपण कसे छोटे छोटे वाक्य तयार करू शकतो किंवा छोटे छोटे वाक्य आपण बोलू शकतो. ओके, पण वर्ब येणं खूप गरजेचं आहे. बघा जर तुम्हाला वर्ब येत असेल तर तुम्हाला ऍक्शन वर्ब काय आहे हे मराठीत माहीत आहे, पण त्याला इंग्लिशमध्ये काय बोलतात हे जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही आयुष्यात कधीही इंग्लिश बोलू शकणार नाही आहे. तर इथं आपण आता बेसिक 30 मेन वर्ड जे आपण डे टू डे लाईफमध्ये कंटिन्युअसली बोलत असतो त्याचा अभ्यास आपण इथं आज करणार आहोत. ओके, सो आपण बघितलं की ॲक्शन वर्ब्स, ओके, मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं की ॲक्शन वर्ब्स कसे वाक्याला अर्थ देतात किंवा कम्प्लीट करतात. ओके, सो इथं मी तुम्हाला 30 कॉमन वर्ब्स जे आहेत त्याची ओळख करून देणार आहे विथ मराठी मिनिंग, जेणेकरून ज्यावेळी तुम्ही छोटे छोटे इंग्लिशचे वाक्य बनवाल तुम्हाला ते कळेल की ह्याला इंग्लिशमध्ये हे बोललं जातं, आणि मग त्याचा वापर करून आपण एक छोटे छोटे सेंटेन्स आपण तयार करायचे आहे. इंग्लिश बोलताना नेहमी लक्षात ठेवा की जर शब्दच आपल्याला सुचले नाही तर आपला सेंटेन्स इनकम्प्लीट राहणार आहे. ओके, त्यामुळे परफेक्ट त्याचे 3 फॉर्म्स, जे पास्ट प्रेझेंटमध्ये कसा येणार आहे, पास्टमध्ये कसा राहणार आहे, पास्ट पार्टिसिपल त्याचा कसा असणार आहे, हे एका शब्दाचे वर्बचे तुम्हाला 3 फॉर्म्स येणं खूप गरजेचं आहे. हा जो क्लास नंबर 3 आहे इथं तुम्हाला थोडेसे एफर्ट जास्त घालावे लागणार आहे, कारण हे शब्द तुम्हाला विथ प्रॅक्टिस, विथ बाय हार्टिंग तुम्हाला ते पाठांतर करावे लागणार आहे. ओके, हे जर तुम्हाला शब्द आले ते डेफिनेटली बघा तुम्हाला इंग्लिश बोलताना कधीही कुठला प्रॉब्लेम येणार नाही, कारण पहिल्या 2 लेक्चरमध्ये तुम्ही शिकलात की वाक्य सुरुवात कशी करायची ते इझिली तुम्हाला आत्तापर्यंत आलं असणारच आहे. त्याचा पुढचा स्टेप आपल्याला ॲक्शन वर्ब लावायचं आहे, ते येण्यासाठी तुम्हाला ह्या जो क्लास आहे ह्याचं तुम्हाला अगदी कॉन्सन्ट्रेशनने तुम्हाला ह्याचा अभ्यास करायचा आहे. सो स्टार्ट करूया आपण. त्याचा काय अर्थ आहे मराठीत हे सुद्धा माहीत असणार आहे, पण फक्त आपण इथं काय करणार आहोत ज्या गोष्टी येणार नाही आहे त्याच्यावर तुम्ही जास्त कॉन्सन्ट्रेट करा. जे येत आहेत तुम्ही माझ्यासोबत नोटबुकमध्ये लिहित चला आणि सोडवत चला. ओके, गो राईट प्ले read learn swim walk. Okay, now see ya. आणखी जर तुम्हाला पास्ट टेन्समध्ये तुम्हाला सांगायचं असेल
तुम्ही कोच काय करणार आहात वेन आणि पास्ट पार्टिसिपल परफेक्ट टेंस मध्ये जे आपण यूज करतो गॉन ओके गो वेंट गॉन देन नेक्स्ट राइट राइट म्हणजे काय लिहिणे ओके जर मराठीच्या ह्याच्यामध्ये जर काय चुकी झाली असेल ग्रामॅटिकली तर ते थोडंसं सांभाळून घ्या बिकॉज आय डोंट हॅव एनी नॉलेज ऑफ मराठी ग्रामर सो मी ते लिहिण्याचा प्रयत्न करते इफ यू फाइंड एनी मिस्टेक जस्ट मेक इट श्योर की तुम्ही ते करेक्ट लिहा ओके सो राईट लिहिणे राईट रोट हे सगळ्यांनाच येतं हे तीन फॉर्म आलेच पाहिजे तुम्हाला ओके रिटर्न राईट रोट रिटर्न तिसरं प्ले म्हणजे खेळणे ओके खेळणे कुठलाही खेळ खेळणे प्ले 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 ओके देन वी हॅव नेक्स्ट रीड वाचणे वाचणे रीड रेड रेड हे बघा इथं स्पेलिंग सेम असणार आहे पण त्याचं प्रोनाऊन्सिएशन पूर्ण बदलणार इथं आपण बोलतो इथं रीड म्हणतो मी प्रेझेंट टेन्स मध्ये पास्ट टेन्स मध्ये बोलताना मी त्याला रेड आणि रेड असं म्हणणार आहे लर्न लर्न ला बघा तुम्ही लर्न्ड किंवा लर्न असंही म्हणू शकताय ओके लर्न दोन्ही प्रकारात तुम्ही लिहू शकता हे लर्नचं पास्ट फॉर्म इथं टी लावले मी आणि इथं ईडी लावले ओके आता इथं जर टी लावलेला आहे हे जो पार्ट आहे हा मॉडर्न इंग्लिश मध्ये मोस्टली आजकाल हे बोलला जातो अदरवाइज पूर्वी आपण ईडीच लावत होतो ह्याला पास्ट फॉर्म तयार करण्यासाठी पण इथं मॉडर्न इंग्लिश मध्ये आपण इथं टी लावून सुद्धा ह्याचा पास्ट फॉर्म तयार करू शकतो देन स्विम स्वॅम स्व ओके स्विम स्वॅम स्व वर्क वर्कड आणखी वर्कड ओके पुढे आपण बघूया इकडे हा प्रेझेंट पास्ट आणखी इथं मी पीपी लिहिली आहे पास्ट पार्टिसिपल सी सी म्हणजे काय बघणे ओके सी सॉ सी सी सॉ सी देन वी हॅव टेल टेल म्हणजे सांगणे ओके टेल म्हणजे सांगणे हेचं येणार आहे टोल टोल देन वी हॅव से से म्हणजे बोलणे सेचं पास्ट फॉर्म सेड सेड ओके लिहून घ्या व्यवस्थित अगदी आणि ह्याचं तुम्ही अगदी सगळ्या वर्ब जे आहेत त्या सगळ्यांची तुम्ही प्रॅक्टिस करा जेणेकरून आपण छोटे छोटे वाक्य तयार करताना तुम्हाला तिथं अडता कामा नये तुम्हाला अडथळा निर्माण होणार नाही त्यामुळे हे बेसिक जे वर्ब्स आहेत ह्याचं प्रॅक्टिस होणं गरजेचं आहे ओके सी द नेक्स्ट वन डू डू म्हणजे एखादं काम करणे ओके एखादं काम करणे डू डिड डन ओके नेक्स्ट वी हॅव टेक टेकचं येणार टुक टेक टुक टेकन टेक टुक टेकन देन वी हॅव कम केम केम ओके देन वी हॅव लुक लुक आणखी लुक्ड ओके हे बघा एक लक्षात आलं असेल तुमच्या की तीन फॉर्म तयार करताना एकाच पॅटर्नने शब्दाचं हे तयार होत नाही काही फॉर्म कसे आहेत बघा कारण पुढे त्याचा खूप तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये जे येणार आहेत
त्याच्यामध्ये पुन्हा हा मुद्दा येणार आहे की काही फॉर्म जे आहेत ते टोटली डिफरंट आहेत, म्हणजे काहीच कुठंच त्यांचा ताळमेळ बसत नाहीये. गो, वेंट, गॉन, टोटली तिन्ही शब्द वेगवेगळे फॉर्म वर्ब तयार झालेले आहेत. वर्बचे सगळे फॉर्म वेगळे तयार झालेले आहेत, हे टोटली डिफरंट आहे. काही कसे झाले आहेत बघा, फक्त ईडी लावून काय तयार झालेले आहेत, ओके, काय ईडी लावून फक्त तयार झालेले आहेत आणि काही टोटली डिफरंट झालेले आहेत. तर शब्द जो तीन फॉर्ममध्ये येतो तो ह्या दोन पद्धतीनं तयार केला जातो. त्यामुळं हे अगदी त्यांचा जो तयार केलेले फॉर्म आहे ते तुम्हाला बायहाटच करायला पाहिजे. तुम्ही प्रत्येकाकडे ईडी लावून नाही चालणार, प्रत्येकाचे वेगळे फॉर्म तयार करून नाही चालत, स्वतःचं काही चेंज येतं म्हणून चालत नाही. तुम्हाला हे जे तयार केलेला पॅटर्न आहे हाच तुम्हाला काय करायचा आहे, बायहाट करायचा आहे. मूव्हिंग टू द नेक्स्ट वन. फक्त तुम्हाला स्पेलिंग पार्ट करायची नाही, तर तुम्हाला त्याचं प्रोनाऊन्सिएशन सुद्धा नीट प्रोनाऊन्स करता आलं पाहिजे. कारण त्याच्यामुळे पुअर इंग्लिश असं आपल्याला बोलताना वाटू नये, कुणाला ऐकताना ते असं वाटू नये की तुम्हाला प्रोनाऊन्सिएशन येत आहे. त्यामुळे प्रत्येक शब्द बायहाट करताना मोठ्याने बोलून प्रोनाऊन्स करूनच तुम्ही काय करायचं आहे ते त्याचं पाठांतर करायचं आहे. बिगिन, बिगॅन, बिगन, ओके, स्पीक, स्पोक, स्पोकन, स्पीक, स्पोक, स्पोकन. नेक्स्ट बघा, नेक्स्ट काय करायला बघा, हिअर, वॉन्ट, पॉट, run, bring, buy, teach. बघा हिअर म्हणजे काय, ऐकणे. जर तुम्हाला एखाद्यांना म्हणायचं असेल हिअर असं ऍक्शन वर्क घेऊन, तर त्याचा अर्थ आहे ऐकणे. हिअर याचा पास्ट फॉर्म होतो फक्त डी लावून हर्ड, हर्ड हा याचा फॉर्म झालाय. वॉन्टचं तुम्हाला माहित आहे, wanted, wanted, okay, call, so call, call. अजून एक गोष्ट लक्षात, इथं कुठलाही आय एन जी फॉर्म इथं येत नाही. प्रेझेंट, पास्ट, पास्ट पार्टिसिपल म्हणजे कुठलाही फॉर्म आय एन जी मध्ये तयार होत नाही, ओके. हे ह्याच पद्धतीने तुम्हाला ते तीन फॉर्म कुठल्याही वर्बचे तयार करायचे आहे. देन वी हॅव run, ran, run. Bring चं बघा, brought, brought, bring, brought, brought, buy, bought, bought,
ब्रॉड लिहितात, ऐकताना ते मॅचिंग मॅचिंग वाटतं पण ते टोटल चुकीचं आहे. ब्रिंगचं ब्रॉडच असतं आणि बायचं बॉट. बायच्या ह्याच्यामध्ये आरचं प्रोनाउन्सिएशन नसतं, हे थोडस लक्षात ठेवा तुम्ही. टीच टॉट सांगितलेलं क्लेरिफाय केलेलं आहे.
ओके तो या लेक्चर मध्ये मी तुम्हाला फक्त एवढे सुपर्ब बद्दलच सांगणार आहे. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत की हे जे 30 ऍक्शन वर्ब मी तुम्हाला इथे शिकवलेले आहे त्याचा वापर करून आपण छोटे छोटे सेंटेंस कसे तयार करायचे आहे जे आपल्याला बोलायला सोपे जाणार आहेत जे आपल्याला लिहिताना सुद्धा सोपे जाणार आहे. सो टिल दॅन हॅव अ नाइस डे. बाय हार्ट करा, लिहून घ्या व्यवस्थित आणि भेटूया आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये. थँक्यू सो मच.